माध्यमात स्वागत पहिल्या चेंडूवरती स्वागत मात्र अवंतर धावीने झालंय टीम नवघर संघाचं. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव धावपळकावरती लागली. धावांचा श्री गणेशा होतोय. दुसऱ्या राऊंडचा हा पहिला सामना आहे जो चार षटकांचा खेळवला जातोय. पी वन च्या षटकामध्ये गोलंदाजी मार्को रे गोलंदाज सुजल आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज रुपेश. रुपेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती शेखर ज्यानं या आधीच्या मॅच मध्ये अतिशय सुंदर जबाबदारीपूर्वक जी फलंदाजी केली आणि त्या जोरावरती मॅच देखील जिंकली. जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं वळण घेतलं आणि पंचांनी सांगितलं दिशाहीन गोलंदाजी होतीये. गोलंदाजानं मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू स्वेअर फेकलेत आणि या स्वेअरच्या माध्यमातून धावा धावपळकावरती दोन या पाहायला मिळतायत. दोन धावा धावपळकावरती आहेत नवघरच्या विरोधात. संघर्ष मात्र आता चालू आहे ते रायझिंग स्टार आश्रय संघाचा. हा जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिला आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. ज्या चेंडूवरती असं वाटलं होतं कदाचित मोठा फटका येईल पण त्या चेंडूनं मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेनं धाव घेतली. निर्धाव चेंडूची यावेळेस सांगता झाली. दोन धावा धावपळकावरती लागल्या. चेंडू फक्त मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाला तो एक. येणारा चेंडू गोलंदाज की फलंदाज या चेंडूला सन्मान दिला गेला. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला सन्मान मात्र दिला जातोय आणि खरपूर खराब चेंडूचा मात्र इथे खरपूर समाचार देखील घेतला जातो. हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. सॅम मित्र मंडळ आयोजित समीर स्मृती चषक 2022 चे माध्यम दुसरा दिवस दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना इथे रंगताना. यावेळेस शेखरच्या स्लॉट मध्ये बॉल आला आणि सरळ फेकून दिला त्याला सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस जातोय वन बाउंड सीमारेषा पार. मिडविकेट क्षेत्रामध्ये चार धावांसाठी चौकार डीजे. साहेबांचं मी कौतुक करेल ज्यांनी माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकाला एक मोठं पारितोषिक दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. वळतोय मॅच कडे जिथे धावपळकावरती धावा आहेत त्या सात धावा धावपळकावरती आहेत. समीर स्मृती चषक 2022 आपण बघतोय. सुरेख चेंडू पण बॅटची गिरकी मात्र फिरकन फिरली होती पण चेंडूनं मात्र गिरकी घेतली आणि सरळ विसावल्या शिक्षकाच्या हातामध्ये. एक फलंदाजाची तर दुसरी गोलंदाजाची अशी बाजू सिद्ध करणारा खऱ्या अर्थानं खेळ बघतोय. मान्यवर देखील उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद देखील घेत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. शेखर आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुजल. यावेळेस लोअर फुलटा चेंडू शेखरला मात्र आपल्या जाळ्यात आपल्या प्रेमात आपल्या गोलंदाजीच्या भ्रमात अडकून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाज सुजलनं. चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक गोलंदाज आश्रय संघाची बाजू सिद्ध करताना करतोय. शेखर ज्यानं बरंच काय केलंय या मैदानावरती आपल्या संघासाठी बऱ्याचशा वर्षाचा अनुभव देखील या खेळाडूला आहे आणि त्याच खेळाडूला बांधून ठेवण्याचं काम त्यानं केलंय. शेखरचा विचार केला तर त्याने ओपन क्रिकेटचा देखील खेळ हा चांगला खेळलाय. बरीचशी मैदान शेखरनं गाजवले आणि बऱ्याच वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. या परिसरामध्ये त्याचं नाव आदरणं घेतलं जातं. असा एक धडधाकट खेळाडू ज्याच्या मनगटामध्ये बराचसा जोर आहे. नवघर संघाचं नेहमी वर्चस्व सिद्ध त्यानं केलं. पण आता आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपळकावरती बिनबाद आठ धावा नवघर संघाच्या पाहायला मिळतात. विरोधात खेळ मात्र चालू आहे तो रायझिंग स्टार आश्रय संघाचा डीजे. तर धावपळकावरती धावा लागल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर आठ. नेक्स्ट बॉलर आश्रय संघाचा गोलंदाज रुपेश हॅवे एंड करणं यावेळेस गोलंदाजी करतोय. पंचाच्या डाव्या दिशेनं तो
पहिला चेंडू घेऊन डाव्या हाताचा गोलंदाज असं वाटलं होतं, पण उजव्या हाताने फेकतोय चांगला चेंडू. यावेळेस आपण पाहिलं टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या दिशेने या चेंडूला पाहायला मिळालं आणि सरळ यष्टिरक्षकानं उर्वरित काम पूर्ण केलं. निर्धाव चेंडूची झाली सांगता. शेखरला नजर लागली की काय असा प्रश्न आता मैदानामध्ये पडलाय. ज्या फलंदाजांना या आधीच्या मॅच मध्ये बीसीसी परळी संघाला अतिशय जबरदस्त विस्फोटक फलंदाजीने मात दिली, तो शेखर मैदानामध्ये कसरत करतोय आणि यावेळेस आपण बघतोय त्याच शेखरला आता परतावं लागणार. ज्या शेखरनं पहिली मॅच आपल्या फलंदाजीच्या जोरावरती किशात घातली, तो शेखर आशाभूत नजरेनं पॅव्हलियनच्या दिशेनं परतताना यावेळेस नवघर संघाला पहिल्या क्रमांकाचा झटका. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन येताना डीजे. क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय शेखर आशाभूत नजरेनं परतताना पाहायला मिळाला. त्या शेखरनं सामना केला तीन चेंडूचा आणि चार धावा त्याच्या वैयक्तिक धावपलकावरती लावल्या. यावेळेस स्वप्निलनं आलेला स्वतःला सिद्ध केलं, पण मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल पकडण्याची संधी देखील क्षेत्ररक्षकाला निर्माण करून दिली होती, पण त्या स्वप्निलचा झेल यावेळेस सुटलाय. जर्सी क्रमांक 15 सूरज सुजलनं मात्र हा झेल सोडला, ज्यानं पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळला होतं. आता मात्र थोडस अडचणीत येतोय का संघ आसरे का टीम नवघर या मॅच मध्ये पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करते. स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज रुपेश. यावेळेस रुपेशनं या चेंडूला खेळून काढलंय मिड विकेट क्षेत्राच्या जवळ. दोन दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. मोकेच्या क्षणी चांगला झेल टिपला गेला रोशनच्या माध्यमातून आणि त्या रोशननं आपल्या स्वतःला सिद्ध करताना झेल देखील टिपला. आणखीन एक जबरदस्त फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. पुन्हा एकदा संधी डी जे ला. नऊ या धावसंख्येवरती आपण बघतोय दोन महत्वाचे घडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. नेक्स्ट बॅट्समन मंगेश मैदानामध्ये गेलाय, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये स्लॉग वरचं षटक अतिशय सुंदरतेनं हाताळलं. तो मंगेश स्ट्राईक एंड वरती उडी येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. या चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळते. वन बाउन्स, पंचांचा इशारा येतोय चार धावांसाठी. मंगेशच्या बॅटमध्ये आलेला चौकार. संघाच्या 13. बघा आयोजकांनी सांगितलंय कोणत्याही क्षणी चेंडू तुटला फुटला हरवला किंवा चुकून किशात जरी गेला ना तरी नवीन चेंडूचा वापर केला जाईल. आणखीन एक जबरदस्त फटका त्याच क्षेत्रामध्ये या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला, पण मोक्याच्या क्षणी चेंडून सीमारेषा गाठली. आउट ऑफ द बार मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. डीजे डोळ्याला शोभतोय चष्मा, हे इथपर्यंत ठीक होत, पण आपलं वय बघा, काहीतरी भलतं मागू नका, नाहीतर मग कदाचित नंबर उठेल गालावरती अशी परिस्थिती होऊ शकते. असो हा गमतीचा भाग होता, पण आज जुम्मा नक्की आहे कारण की आजचा शुक्रवारचा दिवस आहे. टोटल 19 धावा धावपळकरती लागल्यात.
19 धावा धावपळकावरती येत मंगेशनं मात्र आल्या आल्या आपला ओळख करून दिली मैदानामध्ये. मी गोलंदाजी देखील चांगली करू शकतो, मी फलंदाजी देखील चांगली करू शकतो आणि मी नवकर संघाचं नाव हे उंचावू शकतो हे मनगडाच्या जोरावरती स्वतः सिद्ध करताना असं वाटलं होतं. राकेश बाद झाल्यानंतर थोडंसं बॅकफुटवरती येईल संघ, पण मंगेशनं मात्र डाव सावरलाय. रोशन यावेळेस रोशनच्या पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलना आसमानी सुलतानी जबरदस्त फटका, वाघाची धाड फोडलाय पहाड. येतोय बिग हिट षटकार डीजे. डीजे छोटा पॅक बडा धमाका, छोटा डॉन आहे आमचा डीजे ऑपरेटर. आणखी एक जबरदस्त चेंडू, या चेंडूला सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूची उचल फेक होईल, सिंगल मात्र घेतली जाते आणि या एका धावेच्या मदतीनं टोटल 26 धावा स्कोर कार्ड वरती. तर सन्माननीय सागरजी कदम मॅन फ्रॉम परळी यांच्याकडनं मंगेशच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हा मंगेशच्या बॅट मधनं आलाय अप्रतिम, क्रिकेटचं मादक सौंदर्य भरलेलं सागर कदम, कम ऑन द स्टेज आणि त्या 500 रुपयाचा पारितोषिक. आता फलंदाजी देखील तेवढीच चांगली करतो आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली करताना मंगेश हॅलो तर षटकार मात्र आला आणि मैदानामध्ये बघा वादळ देखील आलंय. आता हे वादळ कोणाच्या दिशेला बाजू सिद्ध करतंय, फलंदाज की गोलंदाज? रोशन साठी पहिल्या मॅचला लागले होते 500, आता मंगेश साठी देखील 500 रुपये कदम साहेबांचे लागले गेले आणि त्यांच्या एटीएम मध्ये ते क्रॅश देखील झालेत. मग त्याचा पासवर्ड आता मंगेशला स्वतः घ्यावा लागेल जाऊन कदम साहेबांकडे. टोटल 32 रोशन टू मंगेश. जबरदस्त हा चेंडू आहे, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पकडला जात आहे, चेंडूची उचल फेक होईल. तोपर्यंत 2 धावा झाल्या, या 2 धावांनी धावपळकावरती वाढ, टोटल 34. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 35 धावांचं आव्हान समोर होतं रायझिंग स्टार आसरे संघाला आणि ते सहज पूर्ण देखील झालं. कांचल संघाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागलं, पण नवघर संघानं मात्र चांगली फटकेबाजी केली. आणखीन एक जबरदस्त फटका मंगेशच्या बॅट मधनं हा फटका येतोय, हा सीमारेषेजवळ अडवला देखील जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं आपण बघितलं या फटक्याला अडवलं गेलं, सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालं आणि या 2 धावांनी टोटल 36 अब तक 36 2 गडी बाद 36 धावा नवघर संघाच्या धावपलकावरती. हा देखील गोळीच्या वेगानं फटका आला, एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला फेकला तोपर्यंत सहज 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावपळकावरती वाढ, टोटल 38 धावा धावपळकावरती पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा मंगेश आपली किमया दाखवताना मैदानामध्ये, काय घडणार काय बिघडणार येणाऱ्या ओव्हरमध्ये ते पाहण्याआधी पुन्हा एकदा संधीवा डीजेला आणि घेऊ एक छोटासा ड्रिंक ब्रेक, पाणी घेऊन जा.
आता मंगेश ने ते बघून घ्यायचं, त्याच्यामध्ये आता माझा काय रोल नाहीये. आणि हे मी लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय, रोशनजी वालगोडे साहेब मला सांगतायत का ते पैसे पोहोचलेत आणि त्यांचे पैसे देखील माझ्यापर्यंत पोहोचले. धन्यवाद रोशनजी, माझ्या सारख्या एका छोट्या कलाकाराला तुम्ही वाव दिली त्याबद्दल धन्यवाद. खऱ्या अर्थानं तुम्ही सिंगिंग मधले गेम चेंजर आहात, पण मैदानावरती आज सुट्टीचा आस्वाद घेताना. नेक्स्ट बॉलर रोहित आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज स्वप्नील. पंचांच्या पुन्हा एकदा डाव्या बाजूने हायवे एंड कडनं गोलंदाजी करतोय रोहित. रोहितचा फुलटा चेंडू, यावेळेस घुटना टेक तमाशा देख असं होणार का, पण ऍक्शन देख, ऍक्शन पे रिएक्शन. चौथ्या अटेम मध्ये जेल सुटला, चौथ्या अटेम मध्ये जेल सुटला आणि तो पण स्वप्नीलच्याच कडनं. जर्सी क्रमांक 18 SS चं समीकरण थोडस मागात ठरलं, पण या SS च्या समीकरणामध्ये दोन धावा नक्की आल्या. टोटल 40 40 धावा धावपलकावरती. चांगला खेळ मात्र भरतोय इथे नवघर संघाचा. अकूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, पण यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला आणि 3 आकडी ज्याच्या जर्सीवरती क्रमांक आहे त्याने 3 ढेंगांमध्ये 3 पावलांमध्ये हा जेल टिपला आणि स्वप्नील सारखा फलंदाज मात्र बॅक टू द पॅवेलियन आला. DJ जबरदस्त सामना चालू आहे, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. ठोसास ठोसा ऐट का जेव्हा पत्थर से, आज असोसिएशनचे लॉर्ड्स या सुधागड तालुक्यातले पाहायला मिळतात आणि त्यांच्यामधला चालू असलेला संघर्ष. नेक्स्ट बॅटर, नेक्स्ट बॅट्समन 5व्या क्रमांकावरती प्रथमेश, ज्याच्या नावातच यश आहे तो प्रथमेश मात्र मैदानामध्ये गेलाय. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा रोहित. लोअर फुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय, वेग होता या पटक्यामध्ये, ताकद होती, पण निर्णायक क्षणी चेंडूला अडवलं देखील गेलं. सिंगल मात्र घेतली जाते. मंगेश स्ट्राईक एंड वरती येईल आणि मंगेश साठी पारितोषिकांची खैरात देखील होतीये. रोशनजी वालगुडे या मैदानाच्या अवतीभोवती मात्र भ्रमण करतायत, त्यांना माहिती आहे मैदानाच्या चारही दिशेला फटके येत आहेत आणि अशा वेळी आयोजकांनी आपण बघतोय पारितोषिक देखील लावले झेलसाठी आणि त्यांना देखील असं वाटतं मैदानाच्या बाहेर मला देखील एखादं पारितोषिक मिळावं. आईवा कॅच साठी आयोजकांनी पारितोषिक लावले, पण यावेळेस मंगेशचा हा फटका फसलाय. चेंडूला लांबी कमी उंची जास्त, मागे उभा होता मंगेश संघाचा आणि पुढे देखील मंगेश उभा होता, पण याच मंगेशला आता तंबूमध्ये देखील दाडलंय ते गोलंदाजी करणाऱ्या टीम रायझिंग स्टार आस्त्रे संघाना. यावेळेस मी तर म्हणेल आज 440 चा करंट आणि करंट येताना DJ लावेल चांगली धून गाणं. यस DJ धन्यवाद. पांडे साहेब नुसते भुर भुर करतात, पण गाडीमध्ये पेट्रोल असणं देखील गरजेचं आहे. टोटल 41 ते सांगतायत का माझ्या गाडीत आता पाणी किंवा तुम्ही लिक्विड होता. यावेळेस फिरून मारलाय, क्षेत्र आहे पुन्हा एकदा मिड विकेट, फाईन लेग क्षेत्रामध्ये जेल टिपला जातोय. यावेळेस स्वप्नीला चूक केली नाही आणि जेल देखील टिपला गेला. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. DJ 41 अभी बजाओ. बॅट सुधीर मैदानामध्ये गेलाय, पण DJ आमचा वाजवतोय ऋषभ, ज्याचं मी कौतुक करेल. चांगलं गाणं, आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होतो, पण त्याच्यावरती मात्र झेल टिपला जातोय रोशनच्या माध्यमातून.
आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅवेलियन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. लागोपाठ आपण बघतोय, दोन विकेट मात्र यावेळेस घेतल्या गेल्या गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. ते एक असं वाटलं होतं, पण आमचं टेनिस क्रिकेट डॉट इनचे ऑपरेटर सांगतात का ओव्हर झाली आहे. आमचं गुणलेखकाचं जरा लक्ष भटकलं होतं, लक्ष असणं गरजेचं आहे. जसं लक्ष्मणानं वेध घेतला होता बाणाचा आणि त्यानंतर आपण पाहिलं रामायणामध्ये त्याचा देखील बहुमूल्य योगदान राहिलं, पण तसं आता लक्ष केंद्रित करावं लागेल आमच्या गुणलेखकाचं. कारण की आयोजकांमध्ये आता आयोजन चांगलं झालंय, पण गुणलेखकाचा जर पेन इकडे तिकडे घसरला ना तर मोठा घोटाळा होऊ शकतो. पण असं काही होणार नाही, कारण की आमचे गुणलेखक त्या ताकदीचे. चार षटकांचा खेळ समाप्त झाला, धावपळकावरती धावा लागल्या त्या 41. येणारे चार षटकामध्ये 42 धावांचं आव्हान आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहिलं नक्कीच जाईल. पण नेक्स्ट मॅच साठी विनंती असेल शिव शक्ती मिथुन इलेव्हन विरोधात पेडली. पेडली संघाचा संघनायक आणि शिव शक्ती मिथुन इलेव्हन संघाचा संघनायक. इथून तिथून पण टॉस बॉक्स मध्ये या. कर्णधारला मी विनंती करतो मिथुन आपल्या संघाच्या संघनायकाला आपण पाठवा. यानंतर आहे पेडली विपक्ष शिव शक्ती मिथुन इलेव्हन या संघाची मॅच. काय घडणार काय बिघडणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल कर्जत परिसरातील एक बुलंद आवाज संदीप सर बोराडे यांना. टपपर्यंत घेऊ एक छोटीशी विश्रांती. टार्गेट असेल 24 चेंडू 42 धावांचं. संधी डीजेला. तुषार सर जाऊया मॅच कडे. आपण पाहतो या ठिकाणी मात्र आता पहिला इनिंगचा खेळ संपलाय आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर 10.50 सरासरीने प्रतिषटक या धावा कुटाव्या लागतील. परंतु या क्षणी जर विचार करायला गेलं नवघर संघ एकीकडे खेळतोय तर दुसरीकडे आपण पाहतोय आश्रय संघ. या असोसिएशनच्या मॅचेस आहेत, याच परिसरातील हे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर विचार करायला गेलं ना की तुषार सर या स्पर्धेसाठी जे अनेक वर्ष या स्पर्धेला लीड करायचे आमच्या समवेत ते कॉमेंटेटर असायचे नवघरचेच आहेत आकाश पाटे सर. सध्या मात्र त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी संघांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्की त्यांचा स्वीकार असेल, सध्या कामानिमित्त बाहेर आहेत त्यामुळे नक्की त्या स्पर्धेला हजेरी लावू शकले नाही आहेत आणि त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. कारण ज्या पद्धतीत आपण पाहतो ना एक वेळ असतो शब्द असतो समालोचकांचा सुद्धा ज्याला मात्र तारीख ठरल्याच्या नंतर दिला जातो आणि तो तंतोतंत पालावा लागतो. चला बॉल टाका मैदानात. पहिल्या इनिंगचा खेळ संपला, टोटल धावा आल्या धावपळकावरती 41. विजयासाठी 42 धावा संख्येची गरज आहे. आदरणीय सचिन दादा खामकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय शिवशक्ती मिथुन विपक्ष पेडली यांच्यातील लढत. शिवशक्ती कुंभाराळी. ओके, पहिला बॉल फार चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते. शिवशक्ती कुंभाराळी विपक्ष पेडली यांच्यातील लढत आपण अनुभवणार आहोत. एकीकडे असेल स्थानिक संघ ज्यांनी मात्र फार मेहनत घेतली आहे. अमीरा गोलंदाज आहे, नावात अमीरत्व आहे परंतु मैदानावरती सुद्धा पहिल्या बॉल वरती बॅट्समॅनला अमीरत्व देत नाहीये परंतु इथे मात्र अमीरत्व गिरावून घेतलंय. इथे तर लॉंगवांचा हा चौकार या मॅच मधला पहिला सेकंड इनिंगचा चौकार आपण अनुभवतोय. चौकाराच्या मदतीने श्री गणेशा धावसंख्येचा आपण पाहतोय.
42 धाव संख्येचा पाठलाग असताना मात्र दोन बॉल मध्ये आल्या 4 धावा। संयमी क्रिकेट सध्या मैदानात अनुभवतोय। त्रिफलाची दांडी गुल फर्निचर झालाय डिस्ट्रॉय। यावेळी मात्र संधी नाहीये बॅट्समन साठी। चौकार आल्याच्या नंतर त्याच बॅट्समनला परतवलंय। इटका जवाब पत्तर टी फॉर टॅट आणि जशास तसं उत्तर। कम ऑन डीजे। हा बॉल होता है ट्रिक बॉल परंतु इथे मात्र फटका आला बॅटरच्या माध्यमातून परंतु इथे चुकीला माफी नाही येतोय चौकार। कम ऑन डीजे। या ठिकाणी मात्र आला चौकार। आशेचा किरण होतोय पल्लवीत। इथे आणखी एक माल्टे हिट पाहायला मिळणार। हा बॉल जाणार का परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात। जजमेंट फार चांगला होता। यावेळी मात्र आणखी एक विकेट परतते आहे। झटका क्रमांक 3 कारण इथे अद्यापर्यंत पाहायला गेलं तर दोन विकेट ट्रिपल चीत मध्ये आल्या होत्या आणि त्याच्यानंतर हॅट्रिक बॉल वरती आला चौकार आणि त्याच बॅटरला परतावलाय। आता या गोलंदाजाने कौतुक करावं लागेल आमिरचं कारण गोलंदाजीत आमिरत्व पाहायला मिळालंय। एकीकडे दोन चौकार बहाल केले तीन विकेट सुद्धा प्राप्त केल्यात आणि जर पाहायला गेलं तर पहिलं षटक संपलंय 8 धावा आल्या धावपळकावर। कम ऑन डीजे। इथे मात्र पहिला षटकाचा खेल संपला। धावपळक 8 आकड्यावरती 3 विकेटचं नुकसान अद्यापर्यंत आपण अनुभवतोय। सांगी कोड्याचा दुसरा षटक। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्वप्नील स्ट्रायकर हँड वरती फलंदाज आपण अनुभवतोय।
आता मात्र रुपेश ज्याला कोणती संधी पहिला षटकात प्राप्त झाली नव्हती आणि न्यू बॅटर मैदानात दाखल झाले रोशन। स्वप्नीलचा षटकातीला पहिला बॉल टार्गेट आहे 42 धावांचं, 8 धावा धावपळकावरती आहेत पहिल्या षटकात। या क्षणी काय घडतंय, बॅटरला परतावं लागेल, आणखी एक झटका पाहायला मिळतोय, वाताहातीला झालंय सुरुवात। कारण आता पाहायला गेलं ना एक एक मोहरे आहेत ते टिपले जात आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून विकेटच्या स्वरूपात। चौथा बॅटर बॅक टू पवेलियन, झटका क्रमांक 4 कमांड इज आहे। त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, यावेळी मात्र संधीच उपलब्ध केली जात नाहीये, कारण आमिरने त्या पद्धतीत गोलंदाजी केली त्याच्याही पलीकड चोरावरती मोर होण्याचा प्रयत्न तो गोलंदाज स्वप्नीलचा, जो स्वप्नील गेला होता त्याच स्वप्नीलला त्याने परतावलाय। आणखी एक झटका पाहायला मिळतोय, विकेट नंबर 5। वेल पुढच्या सामन्यासाठी फार मोठी पर्वणी तुम्हाला पाहायला मिळेल, बक्षिसांची होईल कैरात, परंतु या क्षणी जाऊया या मॅच कडे, आपण काय आहे ते तुमच्या पर्यंत पोहोचलं जाईल। डायरेक्ट हिट झालं नाही, नेम चुकला आणि इथे विकेटला मात्र मुकलाय, परंतु 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात यावेळी बॅटिंग करणाऱ्या संघाने। आश्रय संघा पहिला सामना मी तर म्हणेल ज्यांच्या विरोधात तुम्ही खेळलात, कांसल संघ फार चांगली मी तर म्हणेल, त्यांची फिल्डिंग आणि बॉलिंग पाहायला मिळाली होती मला, कारण डिफेंड आणि चेसिंग यातलं अंतर त्यांनी दाखवून दिलं होतं। हा बॉल इथे मात्र डॉटचे होते संघता, फार चांगली शरीरयष्टी आहे या गोलंदाजाची, कटकता आहे आणि अद्यापपर्यंत 4 बॉल मध्ये त्याने कोणतीही धाव धावपळकावरती आणून दिली नाहीये। सामन्यात पुन्हा एकदा तो कलाटणी देण्याचा प्रयत्न करतोय, इमॅजिन करू शकत नाही, परंतु इथे मात्र इमॅजिनच्या पलीकडे सामना आहे। हा चांगला फटका, स्ट्रोक चांगला आला, हलक्या शतकाने खेळलाय, वाजलं होतं की इथे मात्र मोठा फटका येईल, परंतु इथे आले एकेरी स्वरूपातली धाव। लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, ओव्हर नंबर 2। हा बॉल सध्या आपण पाहतोय, इथे पंचांनी हा बॉल डेड घोषित केलाय, पंचच चाणक्य आहेत आमचे, तितकंच हास्यास्पद वातावरण ते निर्माण करतायत। त्रिफलाची दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट नंबर 6 बॅक टू पवेलियन, फार मोठे झटके आहेत यावेळी आश्रय संघाला। आश्रय संघ पहिल्या सामन्यात काय शिकले हा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण ज्या बॅटिंग लाईनच्या जीवावरती तुम्ही पहिला सामना जिंकला होता तिथेच मात्र आता बॅकफुट वरती आलात। आव्हान जर पाहायला गेलं तर 4 षटकात 42 धावा कठीण नव्हत्या, परंतु गोलंदाजांची गोलंदाजी नवघर संघाचं कौतुक करेल, कारण इतकी अफलातून भेदक गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून चालू आहे की सरसकट जो बॅट्समन जातोय तो मात्र पुन्हा एकदा मैदानातून तंबूच्या आसऱ्याला येतोय। प्रत्येक जण प्रत्येकाला सांगतोय तू चल मैं आया, कमांड इज आहे।
तीस पाहिजे बराबर येणारे 12 बॉल आणि 33 धावा संख्येची असेल गरज 33 रन्स रिक्वायर्ड फुल टॉस बॉल यावेळी आपण पाहतोय इकडे आड तिकडे वीर फलंदाज होतोय बाद आणखी एक विकेट होणार डाऊन खरं म्हणायला गेलं ना तर बॅटरा कोणत्या लेवलला कोणत्या पोझिशनला खेळतोय हे अतिशय महत्वाचं असतंय पंचांनी आपल्या डोक्यात क्रिकेटमध्ये एक तंत्र आहे फार मोठं तंत्र आहे कंपरेच्या वरती जर बॉल आला तर त्याला आपण नो मागतो परंतु हेच करणी समजत नाही आपल्याला की आपण कोणत्या क्षणी कोणती बॅटिंग साकारतोय जर एखादा बैठी फटका जर खेळायला गेला बॅट्समन आदरणीय संतोषदा कोकणकर यांच्या ठिकाणी आगमन झालं यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत गावची स्पर्धा आहे त्यांच्याकरता येणं भाग पडतं सव्या मॅच कडे फार इम्पॉर्टंट आता या मॅच मधले बॉल इथे हा बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क सी मारे का बागेर देर आहे दुरस उशिराने का होईना परंतु फटकेबाजीला होते सुरुवात या षटकाराने मात्र चांगली सुरुवात होते का या मॅचला कारण इथे आता वेळ आहे कमी सांगायचं अर्थात बॉल पडलेत कमी आणि धावा करायच्या जास्त हा बॉल इथे सुद्धा आपण पाहतोय फलंदाज होणार बाद मी म्हटलं ना की असं म्हटलं तर वासरात लंगडी गाय शाणी परंतु इथे मी म्हणेल षटकार आला होता वेट अँड वॉच करायचं होतं तुमच्यात ताकद होती परंतु ही ताकद पुन्हा एकदा पणाला लागली इथे पळीची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणखी एक विकेट जाते हा बॉल यावेळी मात्र येतोय डॉट हे तो कालचा प्लेअर कोण आहे रे बॅटर हा बॉल चांगला फटका येतोय मी म्हटलंय देर आहे दुरुस्त इथे येतोय सिक्सर सहा धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे जाऊन पोहोचतोय ते अद्याप पर्यंत 22 या आकड्यावरती या षटकाचा विचार करायला गेला तर अद्याप पर्यंत शेवटचा बॉल शिल्लक आहे इथे जर मोठा फटका आला तर आसरी संघ पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करू शकतो इथे मोठा फटका येत होता फटका फ्रंटफुट वरती आल्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याही पलीकडे जर पाहायला गेला तर मात्र स्वप्नीलने हा झेल टिपलाय अफलातून कामगिरी आहे त्याची सुद्धा कारण या बॅटरला त्याने परतावलाय आता मात्र धोका वाढायला झाले सुरुवात कारण इथे तीन षटकांचा खेळ संपला धावपळक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती अजूनही 6 बॉल आहेत शिल्लक आणि विजयासाठी करायचे आहेत 20 धावा आता कालचा सामना पुन्हा एकदा मला आठवलाय तो म्हणजे परली विपक्ष कुळगंडे जिथे मात्र शेवटच्या षटकात 16 धाव संख्येची होती गरज परंतु बॅट्समन सुद्धा तितक्याच ताकदीचा होता कुळगंडे संघाचा त्याला मात्र गोलंदाजाने चुका केल्या होत्या आता काय घडेल 6 बॉल मध्ये 20 धावा होतील का या प्रश्नाचं उत्तर नक्की ज्या षटकात ऐकूया तत्पुरी जाऊया डीजेच्या मधुर अशा संगीताकडे आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची होती शेवटची विकेट आता इथे सुद्धा आसरी संघाची शेवटची विकेट हा बॉल उंचीवरती आहे हा चौकार करा आयोजकांनी घोषित केला इथे आला चौकार चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय या ठिकाणी
चौकार येणारे पांच बॉल सोळा धाव संख्येची गरज फार चपलाई पाहायला मिळते या वेळी अगदी पुढ्यात बॉल फेकला होता परंतु इथे झालाय ऑल आउट। मी मगाशीच म्हटलं की टी ट्वेंटी वर्ल्ड कप पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आपण